अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। संसद विधिमंडळ अन्य सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा तालुका पक्षाचे पदाधिकारी, जे असे सगळे विभाग आहेत, महिला सेवा दल, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, या सगळ्यांचे पदाधिकारी, बंधू भगिनी, अशी ही बैठक एक प्रकारची ऐतिहासिक बैठक आहे। सर्व देशाचं लक्ष या बैठकीकडे आहे। सर्व देशात चर्चा आहे। 24 वर्षापूर्वी या मुंबई शहरामध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला। संयोगांमध्ये बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोची सभा झाली। पक्षाची स्थापना आपण केली। आज 24 वर्ष झाली। या 24 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेतृत्वाची फळी उभी करण्याच्यासाठी राष्ट्रवादीला यश आलं। अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले, कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, कुणी मंत्री झालं, अनेक मंत्रिमंडळामध्ये अनेकांना काम करायला संधी मिळाली आणि सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता सुद्धा राज्य सतत चालू शकतो की राष्ट्रवादीच्या सहकार्याने देशाला दाखवूया। अनेक नवीन नेते तयार केले आणि मनामध्ये एकच भाव होती की या महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा, या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची। आणि त्या कामामध्ये तुमच्या कष्टानं आपण यशस्वी झालो। आज आपल्याला आणखीन पुढे जायचंय। संकट खूप आहे। ती संकट ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहे। ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे त्यांच्या पुढे त्यांच्या सरकारांना सुद्धा त्यांच्या मनात असलेल्या कल्पना मांडण्याच्या संबंधीच्या मर्यादा आहेत। केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलं, मनोहर सिंगांच्यावर काम केलं, त्याच्या आधीच्या रावसाहेबांच्या मंत्रिमंडळात काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून दिल्लीत काम केलं,
या सगळ्यांची कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट सुयोग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल, तर त्या संबंधीचा सुसंवाद साधणं, त्याचा मार्ग काढणं हे सूत्र या देशामध्ये अनेक वर्षापासून चालू होते. आज चित्र बदलले, संवाद संपलाय. लोकशाहीमध्ये विरोधक असोत सरकारी असोत याच्यात सुसंवाद पाहिजे. नेतृत्व करणारे लोक म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, त्या वेळेला मुख्यमंत्री होतो. माझी पद्धत असायची, एखादा महत्वाचा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयाच्या संबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया ही जर जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो, लोकांशी बोलावं लागतं, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. जे अयोग्य असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीची मानसिकता ठेवावी लागते. आज देशामध्ये हा संवाद नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही आहोत, पण लोकांच्या मध्ये आहोत. आणि त्यामुळं कधी काही जी सामान्य माणसाची दुःखाची स्थिती समजते, त्याचं मार्ग काढण्याची इच्छा असते, पण संवाद जर नसेल राज्यकर्त्यांचा आणि सरकारांचा तर या सगळ्या गोष्टी मर्यादा असतात. आणि त्याच कारण आज देशाच्या सगळ्या राज्याच्या जनतेच्या मध्ये एक प्रकारचे अस्वस्थता आहे. एका बाजून हे चित्र आणि दुसऱ्या बाजून आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले की लोकशाही टिकवायची असेल, संसदीय पद्धतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद चालू करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाही त्या सगळ्यांना संघटित करायला सुरुवात केली. काही बैठका घेतल्या, बिहारमध्ये फासण्यामध्ये आम्ही जमलो, अनेक पक्षांचे नेते जमले. 2017 आणि 2018 तारखेला बंगलोरला पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येतो, देशाच्या प्रश्नाची चर्चा करतो, कुठल्याही व्यक्तिगत विषय त्या ठिकाणी मांडत नाही. आणि हे जसं करायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 8 दिवसाच्यापूर्वी एक भाषण केलं, मला तो भोपाळला मध्य प्रदेशमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने इतक्या कराक कृतीचा भ्रष्टाचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 लाख कृतीचा भ्रष्टाचार केला, 70,000. आणि हे सांगत असताना राज्य सरकारी बँक आणि इतर फार बंदरचे खातं याचा उल्लेख केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आदर नसताना करणं हे शानपणाचं लक्षण आणि विधानं केली. या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा ते वारामतीला आले आणि वारामतीच्या सभेत त्यांनी सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे पवार साहेबांचं बोल धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले, प्रचंड स्वीकार केली. जे देशाचं नेतृत्व करतात या सगळ्यांनी बोलण्याच्या संबंधीची काही काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे
तर नुसते आलो करून चालणार नाही. खरं जर तुमच्या चुकीचं काम केलं असेल तर त्या संघटनेची कारवाई केली पाहिजे. त्याच्यात सत्य जे सांगतो ते सांगितलं पाहिजे. पण ती त्याच्यामध्ये तेवढी धमक त्यांनी दाखवली नाही. आणि त्याचं कारण हे की आपण देशाचे नेते आहोत, राजकीय पक्षाचे नेते आहेत, पण ज्यावेळेस देशाचा नेता म्हणून आपण जनमानसाच्या समोर बोलतो त्यावेळेस त्या प्रकारची सभ्यता आणि मर्यादा या फाळल्या पाहिजे. आणि त्या फाळल्या जात अजून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं बरोबर? तुमचं मंत्रिमंडळ कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं? याचा अर्थ असा आहे की हे राज्य कसे पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि एक प्रकारचं जनमानसामध्ये वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न करत असतात. आज विधिमंडळाचे सभासद सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार अनेकदा आम्हाला खाजगी सांगतात की असं असं घडतं. तुम्ही चर्चा का करत नाही विचारलं नाही ते शक्य नाही. आम्ही बघितले इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना बघितलं, नंतरच्या काळामध्ये राजीव गांधींच्या काळात बघितलं, नरसिंहांच्या काळामध्ये बघितलं, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये बघितलं, खासदारांचा दर मंगळवारी पार्लमेंट सुरू असताना खासदारांची बैठक व्हायची आणि मुक्तपणानं खासदार आपल्या भागातल्या प्रश्नाची किंवा प्रशासनाच्या चुकीची वक्तव्य त्या ठिकाणी करत असत, त्याबद्दलचा कुणी गैरसमज करायचा नाही. पण आज संवाद साधला बोलायची छाती नाही आणि त्याचा परिणाम हे राज्य हा देश अशा वृद्धीची चालू शकतो ही स्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आमदारांना दम असती नवी फेरी तयार करण्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये अडथळे अनेक गोष्टी सांगता येतील. साध्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली, माझी काही तक्रार नाही, माझं दुःख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याच्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, घाम गाळला, त्यांच्या कष्टातून ते निवडून आले, संधी मिळाली विधिमंडळात जायची. आणि ती ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून ही चांगले दिवस आणले त्यांना विश्वासच न घेता, पक्षाला विश्वासच न घेता वेगळी भूमिका घ्यायची. आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही हे आपण लोकांच्या समोर कालच्या निवडणुकीत मांडलं, त्याच्यात लोकांची संमती घेतली, त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसणं हे योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीनं. एवढंच या ठिकाणी सांगायचं, राज्य नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण दिसतंय काय, काल नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड केली गेली, काही लोकांनी चालला घेतला. ऑफिस कोणाचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगतो आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस, आम्हीच सांगितलं. आता हे कसं म्हणताय तुझ्या कुणी उलसं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेना सांगायला गेलं, मी भाजप सांगायला गेलं, याला काही अर्थ? आणि त्यामुळे अशा प्रकारचं मत सांगून भूमिका मांडून चाला घेणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य आहे? पण ती झाली. माझं उदाहरण सांगतो, काँग्रेसमध्ये आम्ही लोक होतो, मी
टिळक भवन हे आमच्याकडे होतं वसई सरकारी, आणि त्याच्यानंतर नवीन पक्षकारांचा निर्णय आम्ही घेतला, टिळक भवन सोडून दिलं. त्यांची होती काँग्रेस पक्षाची होती, ती आम्ही हिसकून घ्यायची वेळ आवश्यकता नव्हती, आमच्या हातात होती. आणि काय झालं काय नागपूर नाशिकला पक्षाची भाव होती, काही लोक येतात पोलिसांची मदत घेतात आणि त्या ठिकाणी चालत घेतात आणि सांगतात या पक्ष आमचा ही गजाची खून आमची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता की निवडणूक आयोगानं गजाची खून कुणाला दिली हे सगळ्या देशाला व्हायची. आणि मी तुमच्यासाठी सांगतो खून कुठं जाणार नाही ही गोष्ट सगळी, पण खून हे देशाचं राजकारण करत नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढलो. 1967 साली पहिली निवडणूक मी केली तर माझी खून वैध जोडली होती. तुम्हाला आठवतं एकेकाळी काँग्रेसची खून वैध जोडली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन भाग झाले, इंदिरा काँग्रेस, स्वर्णसिंग काँग्रेस. त्याच्यामध्ये आमची खून गेली, वैध जोडली दोघांची गेली. मग आमची खून आली गाय वासू, कदाचित काही लोकांना माहीत असेल गाय वासू. हा सच्चे गेले नका विसरू. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हात आला पंजा आणि त्याच्यानंतर घडाळा आला. आता आम्ही हातात घडाळावर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय वासू लढलो, काय कशात काही कमतरता नाही. त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही, पण चिन्ह घेऊन जात असं तर कुठल्याही चिन्ह असं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतर जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोलय तो काही चिंता करण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज अनेक गोष्टी सांगता येतील. मी काही मित्रांना त्यांच्याबद्दल काही भाष्य करू इच्छित नाही. आज काही लोकांनी भाषण केली, माझ्याबद्दलही काही बोलले, पण बोलताना एक सतत सांगत होते की आमचे गुरु आहेत तुम्ही. आज जर आमच्या काही मित्रांचं एक वेगळं काही बैठक झाली, मेळावा झाला, त्या सगळ्याच्या पाठीमागचे फोटो बघितले, त्या फोटो सगळ्यात मोठा फोटो होता माझा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोटो लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही आहे, खन खन वाजत नाही आहे, हे नाही लोक ओळखतील, त्यामुळे नको की साधन लावून टाका त्या ठिकाणी फोटो दाखवा खायचा. अनेकांनी सांगितलं, काही लोकांनी भाषण केली, याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. जयंतवणी पांडुरंग वेगळे येऊन दिसते, कसे वेगळे कसं काय. पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात या राज्यात कुणी थांबवू शकत नाही, त्याला पंढरपूरला जावं लागतं असेल. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वारीमध्ये लोक जातात, उन्हातानात जातात, दगडा धोण्यातनं जात असतात. अंतकरणामध्ये एकच भावना असते की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, आणि पंढरीला पोचल्याच्या नंतर
लंडीवर सुद्धा जाता येत नाही, लाहेरूनवर कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने खोलत जातात. आणि त्यामुळे ही अवस्था आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, अशी गमतीची गोष्ट मला आठवत आहे. असेच एक नेते दुर्दैवानं तुरुंगात गेले, राहिले तिथं काही ते वर्ष सामान्य जे काही प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न झाले, सुटका झाली. निवडणुका आल्या, मला काही लोकांनी सांगितलं की जिथे 2-2 वर्ष तुरुंगात राहिले अजून खतरा संस्था नाही, त्यांना संधी देऊ नका, निकाल लागे होईल. नाही म्हणजे हे चालणार नाही, त्यांचा अन्याय झाला असं आम्हाला वाटतं आणि त्या अन्यायामुळे त्यांना आज बसावं लागेल. अशा वेळेला कार्यकर्त्याला सहकार्याला मी तोंडशी फसून देणार नाही, माझा पक्ष त्याच्या मागं उभा राहील. पुन्हा तिकीट दिलं, सरकार आलं आणि मंत्रिमंडळामध्ये शिवाजी पार्कचा सफर घेताना पक्षाच्या वतीनं 2 लोकांची नावं द्यायची होती, पहिलं नाव त्यांचं दिलं. ही भूमिका म्हणून घ्यायची. आणि आज मला आठवतं 3 दिवसाच्या पूर्वी सकाळी मला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मला विचारले काय चाललंय सगळं. म्हणजे मलाही माहिती नाही काय चाललंय, काहीतरी चाललेलं आहे. ते म्हणजे ठीक आहे, मी असं करतो, मी जातो बघतो बोलतो आणि तुम्हाला कळवतो. जातो आणि 3 वाजता का 2 वाजता मी फायदा त्यांनी सोबतच घेऊन टाकतो. माझी माणसं आहे, बघून येतो. त्यामुळे इच्छा होतं बघून येतो हे सांगितलं तर जरा झोपून, पण काही कधी याचा नियम नाही. हा अनुभव त्या ठिकाणी राज्यकर्ते अहो कमीत कमी राज्यकर्ते असे असले पाहिजे, हे राज्य तरी एकत्र ठेवायचं. आज राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत, भाजपाचे आहेत, अनेक वेळा भाषण केली. हे राज्य सोडलं पाहिजे, वेगळा विदर्भ केला पाहिजे. वेगळा विदर्भ केल्याशिवाय मी असं करणार नाही तसं करणार नाही. आणि आज काय झालं, विदर्भाच्या प्रश्नामध्ये सुद्धा हे लोक किती लक्ष घालतात याची खात्री देता येत नाही. दिलेला शब्द कोणी पाळला नाही आणि कारण नसताना आज एक प्रकारचं राज्याच्या ऐक्याला सोडून जाण्याची भाषा या लोकांनी कधी काही बोलली. कसं राज्य चालले? आज आपले काही सहकारी गेले अस्वस्थ आहेत. आपण 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी त्यांचं भाषण ऐकलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असला मुख्यमंत्री आला नाही. हे भाषण आता असल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आज नमस्कार म्हणून काम करायचं, काय सांगायचं याच्या संबंधी आणि कुणावर काम करतोय आपण असं सांगितलं गेलं. शरद पवारांनी सुद्धा फुले सरकार बनवलं होतं, हो बनवलं होतं. आणीबाणीच्या नंतर हा निकाल सगळ्यांनी मिळून घेतला, काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला, सहकार्यांनी घेतला आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितलं याचं नेतृत्व तुम्ही करा. पण त्या ठिकाणी जो पक्ष होता तो भाजप नव्हता, त्या पक्षाचं नाव जनता पक्ष होतं. जयप्रकाश नारायणच्या विचारातून एक समंजसात पक्ष जन्माला आले, बाकीचे सगळे पक्ष विसर्जित केले आणि त्यानंतर एक पक्ष केला तो भाजप नव्हता, तो जनता पक्ष होता. आणि त्यांच्या मदतीनं हे सरकार इथेच नव्हे तर देश पातळीवर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली आणि देशाच्या 75% राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हा पक्ष केलेला आहे असं सांगण्यात आलं.
की आम्ही भाजपमध्ये गेलो चुकलं काय आणि सांगितलं की नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली. खरं आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले. एक गोष्ट लक्षात ठेवा, नागालँड असेल, मणिपूर असेल, तो संबंध भाग आहे, तो एक तर शेजारचे देश प्रामुख्यानं दोन, एक चीन आणि दुसरं पाकिस्तान. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जी छोटी छोटी राज्य आहेत त्या राज्यांच्या संबंधी अतिशय लाजकाईने विचार करून निर्णय घ्यावे लागतात. तिथं उद्रेक झाला आणि शेजारचा जो देश आहे त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला तर त्याची किंमत संबंध देशाला द्यावी लागते. आणि त्यामुळे अशा ठिकाणी आपण बाहेरून पाठिंबा दिला, आपण काय सरकारमध्ये दिला नाही. इथं काय घडलं, इथं आज जाऊन बसते. आणि हे उदाहरण त्या ठिकाणी देतात, माझ्या मते हे उदाहरण ठीक नाही. आज असं सांगितलं जातं की संघटनेची जबाबदारी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला म्हणून मी काही सांगू ज्ञान होऊ इच्छित नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही गेलो याच्यात काही चूक नाही. जे जे लोक या देशामध्ये भाजपबरोबर गेले त्या प्रत्येकाचा इतिहास असतो. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप यांचं सरकार बनले, उद्या ते सरकार चालले नाही. अकाली दलाला सिक्कीम मोजतोड करायचा निर्णय तिथल्या लोकांनी केला. पंजाबमध्ये भाजप यांचं सरकार ज्यांना सरकार होतं त्या ठिकाणी त्या पक्षात अनेक वर्षाची एकजूट होती, ती एकजूट उद्ध्वस्त करण्याचं काम केलं गेलं. आज तेलंगणा त्या ठिकाणी ते झालं, शेजारच्या राज्यात तेच झालं, आंध्रमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश कुमार त्यांच्या बरोबर होता, नितीश कुमारला निकाल घ्यावा लागला, भाजपा सोडून राज्य केल्याशिवाय गत्यंतर नाही, ते वेगळे झाले. त्या ठिकाणी असे एक असे राज्य आहे की जिथं भाजपच्या बरोबर सत्ता सहभागी झाली तर काही महिने ठीक चालतं आणि त्यानंतर जो सहकारी आहे तो उद्ध्वस्त करणं, त्याची मोलदार करणं, त्याचं खूप कशी याचं बघणं हे सूत्र भाजपचं आहे. आणि त्यामुळं आज कुणी जायचा निकाल घेतला असेल तर तो निकाल ते घेऊ शकतात. लोकशाहीमध्ये पक्षात बसून चर्चा करून घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं. पण तरी मी काही त्यासंबंधीचं बोलू इच्छित नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की देशातल्या बाकीच्या सगळ्या राज्यांच्या मध्ये जे घडलं त्यापेक्षा वेगळं या ठिकाणी काही घडणार नाही. आज असं सांगितलं जातं की भाजपबरोबर गेला त्याच्यात काही चूक नाही, तुम्ही शिवसेनेबरोबर गेला. शिवसेना आणि भाजपमधून फरक करतो. आणीबाणीच्या काळामध्ये त्यावेळेला सर्व देशामध्ये इंदिरा गांधींच्या विरुद्ध देशात वातावरण होतं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी स्टेटमेंट काढलं की देशाच्या एकीच्यासाठी इंदिरा गांधींना या संकटात मदत केली पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला, त्यांना सहकार्य करायचं. आणि सहकार्य इथपर्यंत केलं की विधानसभेची निवडणूक या राज्यात आली, शिवसेनेनं एक सुद्धा उमेदवार उभा केला नाही आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. का तर आणीबाणीच्या नंतर एक वेगळं वातावरण होतं, त्या वातावरणात आणखी कटुता वाढू नये यासाठी ठाकरेंनी हा निकाल घेतलेला होता. फक्त मनोहर जोशी आणि आणखी दोन लोकांना विधिमंडळात जागा दिली, बाकी काही केलेलं नव्हतं. आणि इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला. आणि आज असं सांगितलं जातं की तुम्ही शिवसेनेबरोबर गेला, याचा अर्थ तुम्ही भाजपबरोबर गेला.
फरक आहे दोघांच्यामध्ये. शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते लपून ठेवत नाही, पण ते हिंदुत्व अथाभवे जातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे हे हिंदुत्व. आणि भाजपचं जे हिंदुत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक. माणसा माणसामध्ये अंतर वाढवणारं, विद्वेष वाढवणारं हे हिंदुत्व आज भाजपच्या वतीने केलं जाते. मधल्या काळामध्ये आपल्या राज्यात काही दंगली झाल्या, कुठं झाली? कोल्हापूरला झाली. शाहू महाराजांचं कोल्हापूर आम्ही म्हणतो तिथं दंगल व्हावी. दंगल अकोल्याला झाली, दंगल नांदेडला झाली, आणखीन काही ठिकाणी दंगली झाली. आणि या दंगलीमध्ये कोण होतं हे सगळ्या देशाला माहिती, जगाला माहिती. जाणीवपूर्वक या दंगली केल्या. जिथं आपली सत्ता नाही त्या ठिकाणी समाजामध्ये विद्वेष वाढवायचा, वातावरण जायचं, आणि त्याचा राजकीय फायदा हा काही घेता येईल का यासंबंधीची भूमिका आज त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि जो समाजातल्या ऐक्याला तडा लावतो, जाती आणि धर्माच्या मध्ये अंतर वाढवतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. आणि आज जे राष्ट्रप्रेमी आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही जाण्याच्या संबंधीची भूमिका घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या दृष्टीनं अनेक प्रश्न महत्वाचे आहेत. आज महागाईचा प्रश्न आहे, आज बेकारीचा प्रश्न आहे, आज महिलांचे असे हल्ला हजे हा एक प्रश्न आहे. बद्दलचे मी सांगितलं होतं केंद्र सरकारने माहिती काही मागवली, एक त्या महाराष्ट्रामध्ये मुली फळवणं यासंबंधीची जी आकडेवारी आली ती 6 महिन्याच्या काळामध्ये 4000 जास्त मुली फळवल्या गेल्या, त्यांचा पत्ता लागत नाही. ज्या राजवटीमध्ये राज्यामध्ये महिलांना संरक्षण मिळत नाही, मुलींना संरक्षण मिळत नाही, त्यांच्याबद्दल काय त्यांना अधिकार आहे राज्य चालवण्याचा? हे राज्य शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणार आहे काय? यासंबंधीचा आदर्श शिवछत्रपतींनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. आणि त्यामुळं या लोकांचा भरोसा ठेवणं योग्य नाही. त्यांना सत्तेच्या पासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणं हा एकमेव आपल्या सगळ्यांना करणं. आज चर्चा आहे की किती आमदार कुठे आहेत काय, मी काय त्याच्या खोलात गेलं नाही. आमदार येतात, आमदार आणता येतात. मला आठवत आहे की 1980 आमचे आमदार निवडून आले होते काहीतरी 69 आणि 68 आमदार निवडून आले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो, काही कामासाठी इंग्लंडला गेले, 8-10 दिवसासाठी परत आलो. त्या 68 वासत होऊ गेले आणि मी 6 नेता राहिलो. सगळे लोक म्हणजे खतम झालं, काही नाही झालं म्हणजे काय काळजी करू नका. 6 नेता, त्याचं एक मी म्हणजे 5. आणि 4 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले, महाराष्ट्र फिंजून काढला. जे वासत गेले त्याचे 4 सोडून सगळे पडले, एकही निवडून आला नाही. आणि पुन्हा अजूसर लोक नवीन निवडून आले, नवीन चेहरे आले, तरुण लोक त्या ठिकाणी आले. आणि त्यामुळं कुणी गेलं त्याची चिंता करू नका, गेले जाऊन द्या, त्यांना सुखाने त्या ठिकाणी राहून द्या. त्याच्याबद्दलची आपली काही तक्रार नाही. जोपर्यंत आपण एकत्र आहोत आपल्या सामूहिक शक्तीतून आपण नक्की नवीन कर्तृत्वान अशा सहकाऱ्यांची फेरी, नेतृत्वाची फेरी महाराष्ट्रामध्ये निर्माण करू एवढंच या ठिकाणी सांगतो. 2 मला आठवतात सुरेश भट यांच्या, उसे काल होता होता काल रात्र झाली, अजय पुन्हा आयुष्याचा येतो हा मसाली. जय हिंद. धन्यवाद साहेब.